नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचे लोणचे कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगणार आहे. इथे आपण एक मोठा कलमी आंबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता. हे आपण आंबा कट करून घेतलेला आहे. इथे आपण मसाले घेतलेले आहेत, हळद, मीठ, लाल तिखट, मिरच्या घेतलेल्या आहेत टाक्या. इथे मोहरीची डाळ आहे. इथे आपण घेतलेलं आहे धने, मिरे, लवंग आणि थोडीशी मेथी. इथे तेलामध्ये आपल्याला कडक तेलामध्ये मेथी, धने, मिरे हे सर्व काही एकत्र तळून घ्यायचं आहे. हां, गरम तेल झाल्याच्या नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सर्व काही साहित्य त्यामध्ये तळून घ्यायचं आहे. धने, मिरे, मेथी वगैरे आणि ह्या ज्या काही अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही तळायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आहे आपलं मिरची, मीठ वगैरे, हळद. यामध्ये आपल्याला हे गरम तेल मिक्स केलेलं टाकायचं आहे. ही फोडणी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायची आहे. बघू शकता एकदम असं कडक तेल आपलं आपण मसाल्यामध्ये टाकलेलं आहे तर एकदम कलर येल्लोसर छान आलेला आहे. हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला थंड झाल्याच्या नंतर यामध्ये ज्या काही आपले आंब्याच्या फोडी आहेत कट केलेल्या त्या टाकायच्या आहेत. इथे आपण लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. अख्ख्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत म्हणजे ह्या वर्षभर टिकतात. आणि इथे आपल्याला आंब्याच्या फोडी ज्या काही आपण बनवून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. हे मिश्रण आपल्याला थंडगार झाल्याच्या नंतरच यामध्ये टाकायचं आहे. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं सर्व फोडीला हे मिश्रण लागलं पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे आपण आता एका भरणीमध्ये भरून घेणार आहोत. इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि हे थंड झाल्याच्या नंतर हे मिश्रण जे की हे आपलं लोणचं आहे ते भरणीत भरून ठेवायचं आहे. आणि हे आपल्याला 3 ते 4 दिवस मुरू द्यायचं आहे. हे लोणचं 1-1.5 वर्ष टिकतं. बघू शकता आपलं लोणचं असं चटपटीत तयार आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.